जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे सोपान आणि तुम्ही बघत आहे आपलं यूट्यूब चॅनल। तर बघू शकता मित्रांनो, मागच्या दिवाळीच्या टाइममध्ये मी एकदम गजनी झालो होतो। म्हणजे मित्रांनो, मला माहित नव्हतं की माझं यूट्यूब चॅनल आहे। त्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। जसं मी काल यूट्यूब बघत होतो तेव्हा मला कळलं की आपलं एक यूट्यूब चॅनल आहे। एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। देना यार, देना, समझा कर बात। तर मित्रांनो बघू शकता तो वाला गजनी आता तुमचा नॉर्मल सोपान क्रिएशन झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण आपल्या टॉपिक वरती केलेला आहे। तो म्हणजे मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण बॅनर एडिटिंग वरती केलेला आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बर्थडे बॅनर सांगणार आहे की जे बर्थडे बॅनर असते ते तुम्ही पिक्सल लॅबमध्ये कसं तयार करू शकता। आणि मित्रांनो, पिक्सल लॅबमध्ये सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहोत। त्यासोबत मित्रांनो, जे पिक्सआर्ट असते त्या पिक्सआर्टचं मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। आणि ते जे बॅनर आहे मित्रांनो, तुम्ही जे डायरेक्ट पिक्सआर्टमध्ये सुद्धा करू शकता। बट मित्रांनो, जे पिक्सल लॅबचे एक मी तुम्हाला PLP फाईल दिलेलं आहे, त्या PLP फाईलचे तुम्ही यूज करून जे बॅनर आहे मित्रांनो, ते एका क्लिकमध्येच तुम्ही असं जे बॅनर आहे ते मी करू शकता। फक्त तुम्हाला फोटोची आवश्यकता लागेल। त्यासाठी मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा, कारण पूर्ण एझी स्टेप आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। जे आजच्या व्हिडिओ टार्गेट आहे मित्रांनो, ते आहे 1000 लाईक्स, ते नक्की कम्प्लीट करा। आणि मित्रांनो, या व्हिडिओला नक्की लाईक करत जा, कारण या व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो। आणि मित्रांनो, जे बॅनर बनवायला खूप वेळ लागतो त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि जे टार्गेट आहे मित्रांनो 1000 लाईक्सचे, ते नक्की कम्प्लीट करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असते। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला जर एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण आपण तिथे सर्वांना रिप्लाय करतो। त्यासाठी मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। आणि मित्रांनो, एवढ्यात तिथे मॅसेज जास्त असल्यामुळे तुम्हाला रिप्लाय थोडा लेट मिळेल, पण तिथे तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल। त्यासाठी मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो, जे मी तुम्हाला PLP फाईल दिली आहे त्यासोबत मित्रांनो, जे मी तुम्हाला मटेरियल दिलं आहे त्याचा जो पासवर्ड आहे हा तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे। म्हणून मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो न स्किप करता पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती इथं काहीतरी चेंज करणार आहोत। ते म्हणजे मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती नेक्स्ट व्हिडिओपासून जे काही कमेंट्स राहतील, जे तुमच्या काही कमेंट्स राहतील, जे तुम्ही मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करता, तुमचे जे प्रश्न असतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलविषयी काही तुम्ही कमेंट्स करू शकता, ते जे कमेंट्स राहतील मित्रांनो, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शो करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट्स करा। जे पण आपल्या खूप चांगल्या कमेंट्स असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी आजच्या व्हिडिओला नक्की कमेंट्स करा। आणि तुमचीसुद्धा कमेंट मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवूया, त्यासाठी नक्की कमेंट्स करा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली किंवा तुम्हाला मटेरियलची केव्हा पण आवश्यकता असली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, कारण मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली ते मटेरियल तिथे सेंड करत असतो। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो, बघू शकता सोपान क्रिएशन। आणि बघू शकता मित्रांनो, हा वाला लोगो आहे आपल्या चॅनलचा। तुम्ही मित्रांनो केव्हा पण टेलिग्रामला सर्च करू शकता सोपान क्रिएशन। सोपान सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल। आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही आपल्या एकदम इझिली फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता आणि तिथे तुम्हाला फ्रीमध्ये पूर्ण मटेरियल तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। आणि जे आजचे व्हिडिओ मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल, ते म्हणजे तुम्हाला 1-2 दिवसानंतर तिथे मिळेल। त्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला 70 डेली रेडी बॅकग्राऊंड किंवा तुम्हाला रेडी तिथून बॅनर तुम्हाला इथे पाहायला मिळतात, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। तर चला मित्रांनो, कोणतेच वेळ टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचं जे जबरदस्त बॅनर आहे हे तुम्हाला तयार करण्यासाठी अगोदर पिक्सल लॅबची जी आवश्यकता लागेल। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये जे बॅनर आहे हे तुम्ही कसं करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत मित्रांनो, जे पिक्सआर्टमध्ये तुम्ही बॅनर कसं करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा। म्हणजे मित्रांनो, ज्यांना पिक्सल लॅबमध्ये जर बॅनर करायचं असेल तर ते पिक्सल लॅबमध्ये सुद्धा करू शकता PLP फाईलचे यूज करून। तसंच मित्रांनो, जर ज्यांना पिक्सआर्टमध्ये करायचं असेल त्यांना मटेरियलचा यूज करून मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही हे बॅनर कसं करू शकता। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला पिक्सल लॅबचं सुद्धा ट्युटोरियल देणार आहे, त्यासोबत मित्रांनो पिक्सआर्टचं सुद्धा ट्युटोरियल देणार आहे। त्यासाठी मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो खरंच न स्किप करता पूर्ण बघा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघणार आहोत पिक्सल लॅबचं, म्हणजे PLP फाईलचं आपण इथे यूज करून। ओके, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मी एक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे पिक्सल लॅब PLP फाईलची, जे मटेरियलची, ते PLP फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, जे PLP फाईल आहे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोडच्या फोल्डरमध्ये येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो बघू शकता तुमच्या फाईल मॅनेजमध्ये इथे डाउनलोडच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला PLP फाईल इथं पाहायला मिळेल। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या PLP फाईलला तुम्हाला इथे याच्यावर तुम्हाला प्रेस करायचं आहे। यानंतर मित्रांनो या PLP फाईलला तुम्हाला इथून कट करून घ्यायचं आहे। ओके, कट केल्यानंतर तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे मूव्ह करायचं आहे। PLP फाईल हे तुम्हाला पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायची मित्रांनो। तुम्हाला जे PLP फाईल हे तुम्हाला मूव्ह करायचे पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये PLP फाईल मी इथं मूव्ह केली आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे तुम्हाला इथे ओपन करायचे। आणि जर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन मी डाउनलोड केली नसेल तर तुम्ही एकदम इझिली प्ले स्टोर डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती सुद्धा पिक्सल लॅबची डाउनलोडिंग लिंक मिळून जाईल। तर चला मित्रांनो जे पिक्सल ॲप्लिकेशन मी इथे ओपन करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे जे पिक्सल ॲप्लिकेशन इथे ओपन करून घेतो। पिक्सल लॅबने इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता न्यू टेक्स्ट ऑप्शन हे तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचं आहे। ओके, न्यू टेक्स्ट ऑप्शन इथून डिलीट केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता 3 डॉट्स ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉट्स ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता ओपन PLP फाईल्स ऑप्शन आहे, इथे बघू शकता याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता .PLP फाईल्स ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे, पिक्सल लॅबच्या फोटोमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिक्सल लॅबचा फोटो आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता SC_01 PLP फाईल मी दिलेली आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता ओपन अँड ऍडचं बटन आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओपन अँड ऍडचं बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता ओकेचं बटन दाबून द्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला बॅक घेऊन घ्यायचं आहे। बॅक घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे एक PLP फाईल इथे ओपन होऊन जाईल। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची जे PLP फाईल आहे बर्थडेची हे तुमच्यासमोर अशा प्रकारे इथे ओपन होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता एक लेअरचं ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर मित्रांनो तुम्हाला जास्त इथं काही छेडछाड करायचं नाही आहे। तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इथं तुमच्या मित्राचा फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या मित्राचा बर्थडे जर असेल तर तुम्हाला फोटो इथं चेंज करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जी इथं फोटोचे जे लेअर आहे ते बघू शकता लेअरचं ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो देऊ शकता तुम्हाला पूर्ण जेवढे पण मी इथं लेअर यूज केले, म्हणजे जेवढे पण मी इथं PNG यूज केले त्या सर्वांचे इथे लेअर पण होऊ शकतो। हा माझ्या मित्राचा फोटो आहे ना, आता तुमच्या मित्राचा बर्थडे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हा फोटो घेऊन तुम्हाला डिलीट करावा लागेल। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो देऊ शकता इथं एक हा फोटो आहे ना, या फोटोचं इथं बघू शकता जो आईचं बटन आहे तुम्हाला ऑफ करून घ्यायचा। ओके, इथं ऑफ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्लसच्या बटनवर क्लिक करायचं आहे। प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राचा फोटो इथे ऍड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो फॉर एक्झाम्पलसाठी मी दुसऱ्या माझ्या मित्राचा फोटो इथे ऍड करून घेतो। तर अशा प्रकारे माझ्या मित्राचा फोटो मी इथे ऍड केला आहे, आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुमच्या मित्राचा फोटो इथे क्रॉप करून तुम्हाला फोटो ऍड करायचा आहे। जर मित्रांनो तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर तुम्ही आपला हा वाला व्हिडिओ बघू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही फोटो कसा क्रॉप करू शकता। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मित्राचा फोटो इथे ऍड घेऊन घ्यायचा आहे। फोटो घेऊन घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर मित्रांनो बघू शकता हा जो फोटो आहे हा तुम्हाला समोर येत असेल तर तुम्हाला फोटो हा व्हाईट जे बॅकग्राऊंड आहे खालचा व्हाईट जे पट्टे आहे ते तुम्हाला खाली पाहिजे ना। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लेअरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। ओके, आणि जे तुमच्या फोटोची लेअर आहे हे माझ्या अगोदरच्या मित्राच्या लेअरच्या फोटोच्या तुम्हाला वर घेऊन घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे। इथे आपल्याला हे जी लेअर आहे इथं घेऊन घ्यायचे। ओके, इथं घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता जो फोटो इथे व्यवस्थित ऍड झालेला आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या फोटोला शॅडो इफेक्ट द्यायचा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता थर्ड नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। थर्ड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो देऊ शकता शॅडोचा ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि शॅडो ऑन करून घ्यायचा। ओके, त्यानंतर मित्रांनो जो शॅडो हा तुम्हाला व्हाईट कलरचा द्यायचा आहे, आपण व्हाईट कलरच्या बटनवर क्लिक करू। त्यानंतर मित्रांनो जे ब्लर रेड आहे तुम्हाला फुल करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो इथे प्लसचं बटन आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि याचा जो शॅडो आहे हा तुम्हाला थोडा कमी करून घ्यायचा, म्हणजे याची ऑपेसिटी तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो खूप जबरदस्त आपला इथे बॅनर दिसत आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथे बॅनर ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही आता मला म्हणाल की जे डेट आहे आपल्याला तिथं चेंज करायचे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत त्या लेअरच्या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। अगोदर तुम्हाला जे फोटोची लेअर आहे तुम्हाला इथे ऑफ करून घ्यायचे, म्हणजे ऑफ करून घ्यायचे, कारण मित्रांनो लॉक करून घ्यायचे, म्हणजे कारण मित्रांनो जो हा फोटो आहे इकडे तिकडे मूव्ह होणार नाही त्याडे। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो इथं डेटची पेंज आहे हे तुम्ही इथून इझिली चेंज करू शकता। आता इथं 14 नोव्हेंबर आहे, 14 नोव्हेंबर आहे ना, आपण इथं 18 करू। ओके, इथे उशी तुम्हाला 18 करायचं असलं तुम्ही एकदम इझिली इथं 18 करू शकतो। ओके, त्यानंतर मित्रांनो जे शेट नावाचं पेंज आहे तुम्ही इथं चेंज करू शकत नाही, फक्त तुम्ही इथं शेड म्हणूनच नाव इथे यूज करू शकता, कारण मित्रांनो तो DG कॅलिग्राफी आहे आणि तो फॉन्ट मी कुठं शेअर करू शकत नाही। त्यासाठी मित्रांनो मी तो हा फॉन्ट तुम्हाला दिलेला नाही आहे, तुम्ही शेड नावाचंच इथं बर्थडे बॅनर करू शकता, किंवा जर तुम्हाला दुसरं इथं टेक्स्ट ॲड करायचं असलं तर तुम्ही इथे टेक्स्ट इथं ॲड करू शकता। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बाकी काय चेंज करू शकता, मित्रांनो जर तुम्हाला शुभेच्छुक जर तुम्हाला काही वेगळं चेंज करायचं असलं तर तुम्ही इथं शुभेच्छुक चेंज करू शकता। बघू शकता मित्रांनो हे शुभेच्छुकचे नाव तुम्ही इथून चेंज करू शकता। आणि हा मित्रांनो बघू शकता तुम्हाला सुद्धा माहीत असेल मित्रांनो हा जो कोड आहे मित्रांनो हा श्रीलिपीचे जे फॉन्ट असतात त्याच्याकडे आपण आता कोड इथं करत असतो अप्लाय। तुम्हाला जर इथं काही नाव चेंज करायचं असलं तर या फॉन्ट कन्व्हर्टर नावाचे जे APK आहे त्याच्यावरती तुम्हाला जे टेक्स्ट पाहिजे त्याचा तुम्ही कोड काढून इथे तुम्ही ॲड करू शकता। ओके, अशा प्रकारचं मित्रांनो बॅनर आहे आणि फुल SD बॅनर आहे मित्रांनो बघू शकता, जे लाईट इफेक्ट आपण इथे यूज केले आहेत आणि अशा प्रकारचे बॅनर मित्रांनो तुम्ही एकदम इझिली करू शकता पिक्सल लेमध्ये।
मित्रांनो, हे बॅनर तुम्हाला सेव्ह करणे तुम्ही बघू शकता. फाईलच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचं बॅनर हे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फुल HD तुम्हाला बॅनर इथं तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे बॅनर झालं पिक्सल लॅबमध्ये. आता तुम्ही मला म्हणाल की आता आपल्याला पिक्सआर्टमध्ये जर बॅनर करायचं असलं तर काय करायचं, त्याआधी मित्रांनो फक्त जो आजचा वेळ आहे तुम्ही न स्किप करता पूर्ण बघा. आणि यार व्हिडिओ आवडला असेल तर आताच नक्की एक लाईक करून टाका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्याकडे इथे जबरदस्त असे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्याआधी यार व्हिडिओला नक्की लाईक करत जा. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की आता तुम्ही पिक्सआर्टमध्ये अशा प्रकारचं जे बॅनर आहे तुम्ही कसं करू शकता. तर चला मित्रांनो, जे पिक्सल लॅबचे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेऊया. जर मित्रांनो तुमच्याकडे पिक्सल लॅबचे जे प्रो APK नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपले डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे पिक्सल ॲप्लिकेशन आहे तुम्ही एकदम इझिली डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरून. चला मित्रांनो, जे पिक्सआर्टचे APK इथं मी ओपन करून घेतो. तर मित्रांनो, वस्तुतः अशा प्रकारचं जे बॅनर आहे तुम्हाला आता पिक्सआर्टमध्ये तयार करायचं असेल, अगोदर आपण मित्रांनो जे पिक्सल लॅबमध्ये कसं तयार करायचं ते बघितलं. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की जे बॅनर आहे हे आता आपण पिक्सआर्टमध्ये कसं तयार करू शकतो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, जे पिक्सआर्टचे प्रो APK हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि तिथून तुम्ही एकदम इझिली ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे पिक्सआर्ट APK हे तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, जे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन मी तो ओपन करून घेतो. तर मित्रांनो, वस्तू अशा प्रकारचे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन तो ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अगोदर म्हणजे जे परमिशन आहे ते मग अलाव करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता, मी तुम्हाला अगोदर एक मी बॅकग्राऊंड दिलं आहे, ते बॅकग्राऊंड माझ्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं बॅकग्राऊंड इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अगोदर इथे टूल्सच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे बॅकग्राऊंडचे इथे रिसाईज आहे तुम्हाला इथे एकदम जे हाय क्वालिटी आहे ते तुम्हाला इथे बघू शकता. अगोदर तुम्हाला 500 इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता फोटोची तुम्हाला साईज काढून दिली इथे बघू शकता 3464 आहे. ओके, तर आपण इथे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता जे 3464 इथं जे हायएस्ट साईज आहे ते आपण इथे ॲड केली आहे. त्यामुळे काय होईल मित्रांनो, आपलं बॅकग्राऊंड इथं फाटणार नाही. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्यांचा बर्थडे आहे त्यांचा फोटो तुम्हाच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा वेळेस तुमच्या मित्रांनो तुम्हाला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला जो फोटो आहे तुम्हाला पूर्ण अशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटो इथं झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता पिक्सआर्टमध्ये सुद्धा शॅडो इफेक्ट इथे देऊ शकता. इथे बघू शकता एक शॅडोचा ऑप्शन आहे, इथे बघू शकता त्या शॅडोच्या ऑप्शनवर आपण इथे क्लिक करू. शॅडोच्या ऑप्शनवर क्लिक केल्याने मित्रांनो देऊ शकतो कलरचं ऑप्शन आहे, तुम्हाला जो व्हाईट कलर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो जो शॅडोचे पोझिशन आहे तुम्हाला अशा काही ते व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचे आहे. ते बघू शकतो व्हर्टिकल आणि जे व्हर्टिकल आहे मित्रांनो आपण इथे 100 ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो जो हॉरिझॉन्टल आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडं हॉरिझॉन्टल आहे मित्रांनो हे तुम्हाला 99 करून घ्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो देऊ शकता ॲडजस्ट ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे ऑपेसिटी आहे तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची आहे आणि जे ब्लर आहे तुम्हाला पूर्ण वाढून द्यायचं आहे फुल, आणि जे ऑपेसिटी आहे तुम्हाला कमी करून घ्यायची. ओके, त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा वगैरे तुम्हाला फोटो इथे ॲड करून घ्यायचा. जसं मी त्या फोटोला शॅडो इफेक्ट लागला अशा वगैरे तुम्हाला शॅडोला इफेक्ट तुम्हाला तुमच्या फोटोला देऊन द्यायचे. ओके, जे ब्लर रेडी आहे तुम्हाला फुल करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो जे पोझिशन आहे ते बघू शकता, जे हॉरिझॉन्टलची जी पोझिशन आहे तुम्हाला 99 करायची आहे आणि जे व्हर्टिकल आहे तुम्हाला ते 100 करायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे तुम्हाला इथे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचा, तुम्हाला अशा वगैरे फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मी अशा वगैरे इथे ॲड केलेला फोटो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जे मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल तुम्हाच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. अगोदर आपण जे शेट नावाचे पेन जे आहे आपण इथे ॲड करून घेऊया. ओके, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे शेट नावाचे एक पेन जे दिलेले आहे मी तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचे. शेट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचे पेन जे तुम्हाच्यावरती ॲड करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे पेन इथे ॲड केल्याने मित्रांनो जे इथे मी तुम्हाला वर जे दोन पेन जे दिलेले आहेत, त्यानंतर मित्रांनो जे वर एक मी तुम्हाला पेन जे दिलेले आहे ते पेन जी तुम्हाच्यावरती ॲड करून घ्यायची आहे. अगोदर मी आता थोडा फोटो आपण इथे खाली करू शकतो, थोडा आपण फोटोला थोडा खाली करून घ्या. ओके, कारण आपल्याला एक वर्क पेन जी ॲड करायची आहे ते पेन जी इथं व्यवस्थित ॲड झाली पाहिजे अशा प्रकारे. ओके, आपण इथे जे टेक्स्ट इथे ॲड केलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, परत तुम्हाला प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जे मी तुम्हाला टेक्स्ट दिले आहे ते टेक्स्ट तुम्हाच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे तुम्हाला व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे इथे. ओके, बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त जे टेक्स्ट इथे ॲड झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जे डेटची पेन जी आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. तर चला मित्रांनो मी डेटची पेन इथे ॲड करून घेतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे डेटची पेन जी तुम्हाला ॲड करायची, त्यासाठी आपण जे डेटची पेन जी ते व्यवस्थित इथे ॲड करून घ्या. बघू शकता मित्रांनो जे अशा वगैरे तुम्हाला डेटची पेन जी इथे ॲड करून घ्यायची आहे, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. आणि अशा वगैरे जे डेटची पेन जी तुम्हाला ज्यावेळी ॲड करून घ्यायची. ओके, डेटची पेन जी इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकतो अशा काही एक लाईटची मी पेन जी आहे ती तुम्हाला ज्यावेळी ॲड करून घ्यायची आहे. मी इथे बघू शकतो ऑलरेडी इथे ॲड केलं, बघू शकतो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जे पेन जी इथे ॲड करून घ्यायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी शुभेच्छुकची पेन जी दिली आहे ती शुभेच्छुकची पेन जी तुम्हाला ज्यावेळी ॲड करायची आहे, ॲड फोटोमध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे एक मी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये शुभेच्छुकची पेन जी दिलेली आहे, तुम्हाला अशा प्रकारे इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायची अशी मी इथे ॲड केली बघू शकतो अशा प्रकारे सेम.
आणि तुम्हाला सुद्धा अशा काही पेन जिथे ॲड करून घ्यायचे ओके. आणि बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त जे बॅनर आहे आपलं पिक्सल लेवल तयार झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे इफेक्ट जे तुम्हाला जायचं इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे HDR हे तुम्हाला इथे वाढवून घ्यायचं आहे फोटोला अशा वगैरे शार्प करून घ्या थोडं. त्यानंतर मित्रांनो सॅच्युरेशन तुम्हाला थोडं वाढवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जे फेड लेवल आहे तुम्हाला इथे बघू शकता आपण 40-56 वरती ठेवूया ओके. त्यानंतर मित्रांनो जे शार्पनेस आहे तुम्ही थोडी कमी जास्त थोडी कमी करू शकता तो ब्लरसुद्धा मी थोडं कमी करू शकता ओके. त्यानंतर राईट साईडच्या बटनवर मग क्लिक करून घ्यायचा ओके. त्यानंतर इफेक्टमध्येच मित्रांनो इथे बघू शकता सिम्पलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो खूप जास्त इथे जबरदस्त इफेक्ट आहे इथे बघू शकता. याच्यातला तुम्हाला जो इफेक्ट आवडेल तुम्ही तो इफेक्ट इथे अप्लाय करू शकता. तर बघू शकता मित्रांनो आता मी इथे इफेक्ट बघत आहे मला कोणता आवडते ओके. तर बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त असे इफेक्ट आहेत तुम्ही बघू शकता खूप खतरनाक इफेक्ट आहेत पिक्सल लॅबमध्ये. तर बघू शकता मित्रांनो आपण आता इफेक्ट इथं अप्लाय करून बघूया ओके एखादा. तर अशा प्रकारे जो इफेक्ट आहे मी थोडा इथे अप्लाय करून घेतो थोडाफार ओके ओके. अशा प्रकारे मित्रांनो जे तुम्हाला इथे बॅनर करून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त आपण बॅनर इथे तयार केलं आहे. त्यानंतर मित्रांनो जे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे डाउनलोडचे बटन तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारचं जे बॅनर आहे तुमच्या तुम्हाला गॅलरीमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बघू शकता जे बॅनर आहे मित्रांनो इथे बघू शकता 8.5 MB झालेलं आहे आणि फुल HD बॅनर झालेलं आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. इथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.